हॅलो डिअर स्टुडंट मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फार्मसी ज्याला आपण डी फार्मसी असं म्हणतो या कोर्सबद्दल तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल आणि कदाचित तुमच्यातले काही विद्यार्थी इंटरेस्टेड पण असतील की आम्ही डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घेतलं पाहिजे पण त्यांच्या मनामध्ये हे कन्फ्युजन अल्वेज असतं की डिप्लोमा फार्मसी हा आमच्यासाठी बेस्ट करिअर ऑप्शन असू शकतो का तुमच्याही मनात जर सेम कन्फ्युजन असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला हेही समजावून सांगणार आहे की कुठल्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसीचा पर्याय निवडला तर त्यांच्यासाठी तो बेटर ठरू शकतो नक्कीच ऑप्शन तुमचं असणार आहे सिलेक्शन तुमचं असणार आहे हा व्हिडिओ फक्त जस्ट तुम्हाला गाईड करण्यासाठी असणार आहे म्हणजे तुम्ही एक प्रॉपर कन्क्लुजनवर पोहोचू शकाल की तुम्हाला डिप्लोमा फार्मसीला ॲडमिशन घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सो या ठिकाणी मी तुम्हाला काही बेसिक पॉईंट्स सांगणार आहे त्या पॉईंट्सच्या मदतीने तुमचं डिसिजन मेकिंग हे क्लिअर होऊ शकतं लेट सी तर बाळांनो सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला हा आहे की आहे काही विद्यार्थी असे असतात की जे विद्यार्थी बारावी झाल्यानंतर ऑलरेडी त्यांना लवकर एज्युकेशनमधून फ्री व्हायचं असतं आणि इंडिपेंडेंट व्हायचं असतं त्याला भरपूर कारणं असू शकतात पहिलं कारण म्हणजे घरातली आर्थिक परिस्थिती असू शकते की बाबा घरात कमावणारी व्यक्ती नसेल कदाचित आता तर जणांच्या घरामध्ये तुम्ही जर जो अर्नर होता तो अर्नर त्या ठिकाणी गेलेला आहे आणि मग घरात जी एकंदरीत इकॉनॉमिक परिस्थिती आहे ती खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर, लवकर उभं राहायचं आहे त्यासाठी त्यांना एक शॉर्ट टर्म कोर्स हवा असतो आणि हा शॉर्ट टर्म कोर्स तुम्हाला पोस्ट एच एस सी डिप्लोमा ज्याला आपण डिप्लोमा फार्मसी म्हणतो म्हणजेच डी फार्म हा कोर्स ठरू शकतो ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर एखादा कोर्स हवा आहे एखाद्या एक, एक, एक पर्टिक्युलर एज्युकेशन आपलं कम्प्लीट करायचं आहे सो अशा विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसीकडे बघायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे की जे अफोर्ड करू शकत नाही आहे ग्रॅज्युएशन फार्मसी इतकं चार वर्ष थांबायला किंवा इतकं इतका प्रचंड खर्च त्या कोर्समध्ये करण्यासाठी सो ज्यांची हालाकीची परिस्थिती आहे ज्यांना वाटतंय की इतका खर्च मी अफोर्ड करू शकतो सो एक शॉर्ट टर्म कोर्स म्हणून तुम्ही या कोर्सकडे बघू शकता पहिली चॉईस सेकंड आहे बाळांनो ज्या विद्यार्थ्यांचं आधीपासून ठरलेलंच आहे आणि फिक्स आहे की मला रिटेल फार्मसी शॉप ज्याला आपण मेडिकल शॉप म्हणतो ते ओपन अप करायचं आहे सो अशा विद्यार्थ्यांनी बिंदास्तपणे डिप्लोमा फार्मसीचा पर्याय निवडायला काहीच प्रॉब्लेम नाही दोन वर्षामध्ये तुम्हाला कोर्स कंप्लीट होतो त्यानंतर तुम्हाला सिम्पली रिटेल फार्मसी शॉपचं एक लायसन्स मिळून जातं की ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचं रिटेल फार्मसी शॉप ओपन करू शकता तुमच्या एरियामध्ये किंवा कुठेही त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं असंही ठरलेलं असेल की आम्हाला एक आमच्या आजूबाजूला एरियामध्ये एक मोठं हॉस्पिटल आहे आणि तिथे त्या डॉक्टरांशी माझी ओळख आहे तिथे आम्ही मेरिटेल फार्मसी शॉप ओपन करणार आहोत तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे तर तुम्ही तसंही करू शकता त्यासाठी तुम्हाला डिप्लोमा फार्मसी असणं अत्यावश्यक आहे सेकंड थिंग ज्या विद्यार्थ्यांना लवकर जॉबला लागायचं आणि लवकर जॉबमध्ये ग्रोथ हवी आहे म्हणजे चांगले पैसे हवे आहेत तर मार्केटिंग हा एक बेस्ट ऑप्शन त्यांच्यासाठी असतो तुम्ही सगळ्यांनी मार्केटिंग यम आर बघितलेले असतील मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह ज्यांना म्हणतो डिफरंट कंपनीज आपल्या कंपनीचे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये डॉक्टरांना इंट्रोड्यूस करण्यासाठी यम आर अपॉइंट करतात ज्यांना मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह आपण असं म्हणतो मार्केटिंगचा जो जॉब आहे तो लवकर मिळतो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ग्रोथ पण चांगली आहे आताच काही दिवसांपूर्वी मला माझा एक विद्यार्थी मिळाला चार ते पाच वर्षांमध्ये त्याचं आजचं तुम्ही जर बघितलं तर ऑलमोस्ट फाईव्ह टू सिक्स लॅक पर ॲनम हे पॅकेज आहे आणि जर त्यात तुमची कंपनी इंटरनॅशनल कंपनी असेल सपोज मोठमोठ्या ज्या कंपनीज असतात त्या इंटरनॅशनल कंपनीचे जर तुम्ही एम आर असेल तर ऑब्वियस तुमचं पे स्केल अजून जास्त हायसुद्धा असतं ते डिपेंड करतं तुमचा परफॉर्मन्स तुम्ही किती सेल देता आहात कंपनीला सो तुम्हाला जर त्या क्षेत्रामध्ये आवड असेल तर बिंदास्तपणे तुम्ही डिप्लोमा फार्मसीचा पर्याय निवडू शकता त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे बळांनो ज्या विद्यार्थ्यांना हॉस्पिटल हो फार्मासिस्ट म्हणून जॉब करायचं तुम्हाला माहिती आहे आता खूप मोठी मोठी हॉस्पिटल्स हो ही शहरामध्ये त्या ठिकाणी प्रस्थापित व्हायला लागलेली आहेत अशा हॉस्पिटल्सला फार्मासिस्टची गरज असते फुल टाईम फार्मासिस्ट पण लागतात पार्ट टाईम फार्मासिस्ट पण लागतात डेमध्ये लागतात आफ्टरनूनमध्ये लागतात नाईट शिफ्टमध्ये लागतात सो ह्या ठिकाणी तुम्ही ॲज अ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून लागू शकता प्लस काही जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत तिथे सुद्धा हॉस्पिटल फार्मासिस्टची खूप गरज असते दरवर्षी गव्हर्नमेंट काही ना काही जागा काढत असतं रेल्वेचे हॉस्पिटल्स असतात गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स असतात प्रायव्हेट हॉस्पिटल्स या ठिकाणी तुम्ही ॲज अ फार्मासिस्ट म्हणून लवकरात लवकर रिक्रूट होऊ शकता आणि जॉब तुम्हाला मिळू शकतो चांगलं पॅकेज त्या ठिकाणी मिळतं जर तुमचं एक्सपिरियन्स असेल तर पॅकेज अजून वाढतं सुद्धा गव्हर्मेंट जॉब्स मी आता सांगितलं त्याप्रमाणे रेल्वेचे त्या ठिकाणी काय म्हणूया आपण हॉस्पिटल्स असतील किंवा मिलिटरीचे जे हॉस्पिटल्स असतात ठीक आहे त्यानंतर काही अशा प्रायव्हेट संस्था पण आहेत तर तिथे हॉस्पिटल फार्मासिस्टचा जॉब मिळतो पण रेल्वे आणि मिलिटरी जे असतात त्या ठिकाणी तुम्हाला गव्हर्मेंट जॉब्स ॲज अ फार्मासिस्ट म्हणून मिळू शकतात त्याच्या जागा निघतात व्हॅकन्सीज निघतात तिथे तुम्हाला अप्लाय करायचं असतं एक्झाम द्यायची असते तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब्स पण मिळतात काही माझे असे ओळखीचे आहेत मित्र आणि मैत्रिण ज्यांना तिथे जॉब्स लागलेले आहेत आता सध्या काय झालं आहे काही जॉब्स हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर निघतात काही फुल टाईम बेसिसवर पण निघतात तर त्यानु त्याप्रमाणे कंडिशन्स बदलत असतात तर तुम्ही त्या ठिकाणी तोही ऑप्शन डोक्यामध्ये ठेवू शकता जर इफ यू आर इंटरेस्टेड फॉर गव्हर्नमेंट जॉब्स आणि ज्या विद्यार्थ्यांना आता बारावीनंतर बी फॉर्मला ॲडमिशन मिळालेलं नाही आहे त्यांना वाटतं की नाही मला बी फॉर्म करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी लॅटरल एंट्री म्हणून डिप्लोमा फार्मसीचं कोर्स त्या ठिकाणी महत्वाचा ठरू शकतो म्हणजे तुम्हाला दोन वर्ष डिप्लोमा फार्मसी करायचं आहे मग तुम्ही लॅटरल एंट्रीमधून बी फार्म म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसीच्या सेकंड इयरला जाऊ शकतात म्हणजे जे विद्यार्थी हायर एज्युकेशनसाठी एम आहेत म्हणजे ज्यांना बॅचलर फार्मसी करायचे यम फार्म करायचे तर त्यांच्यासाठी जर बारावीला कमी मार्क्स असतील तर तुम्ही डिप्लोमा फार्मसी करून सुद्धा लॅटरल एंट्री थ्रू बी फार्मला जाऊ शकतात सो हा एक हायर एज्युकेशनसाठी तुम्हाला रस्ता ठरू शकतो डिप्लोमा फार्मसीचा कोर्स त्यानंतर इकॉनॉमिक कंडिशन ज्या विद्यार्थ्यांची हलाकीची आहे जे चार वर्ष बॅचलर फार्मसीचा खर्च उचलू नाही शकत किंवा त्यांना ते खूप जास्त महाग जाऊ शकतं अशा विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसीकडे बघायला काही हरकत नाही दोन वर्षाचा कोर्स आहे तुम्ही जर काय म्हणूया आपण बॅकवर्ड कॅटेगरीला बिलॉंग करत असाल ओबीसी असाल एस सी एस टी असेल तिथे तुम्हाला काय स्कॉलरशिप मिळून जाते ई डब्ल्यू एस असेल तर इकॉनॉमिक त्या ठिकाणी बेनिफिट मिळून जातो ठीक आहे ओपन कॅटेगरीला जरी असले तरी काही ठिकाणी त्या ठिकाणी काही सवलती असतात कॉलेजच्या काही फॅसिलिटीज असतात त्या तुम्हाला मिळत असतात डिपेंड करतं कॉलेज टू कॉलेज ते व्हॅरी करतं पण समजा तुमची इकॉनॉमिक कंडिशन हालाकीची आहे आणि तुम्हाला लवकरात लवकर इंडिपेंडेंट व्हायचं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे जास्त खर्च करायचं नाही आहे तर अशा केसमध्ये इकॉनॉमिक कंडिशन वीक असलेल्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमा फार्मसीचा पर्याय निवडायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे मी सुद्धा स्वतः मला बारावीला कमी पर्सेंटेज होते पण पर मला बी फार्म करायचं होतं म्हणून मी डिप्लोमा फार्मसीचा निव पर्याय निवडला होता आणि लॅटर एंट्री थ्रू मी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीला ॲडमिशन त्या ठिकाणी घेतलं होतं सो so, हे काही पॉईंट्स आहेत मला असं वाटतं की हे पॉईंट्स इनफ आहेत तुम्हाला एका प्रॉपर डिसिजनवर पोहोचण्यासाठी की तुम्ही डिप्लोमा फार्मसी करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे सो एका पेजवर हे पॉईंट्स लिहा तुम्ही कुठे बसतायत तुमचं काय स्कोर येतो आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी डिप्लोमा फार्मसीचा पर्याय निवडू शकता पण करिअर ऑप्शन कुठलंही निवडा ते निवडत असताना बेसिक त्याचा अभ्यास करा बेसिक पॉईंट्स स्टडी करा आणि ते पॉईंट स्टडी केल्यानंतरच तुम्ही त्या पर्यायाला निवडलं पाहिजे असं तरी मला वाटतं आय होप या व्हिडिओने तुम्हाला मदत केली असेल तर लाईक करून घ्या नवीन असेल तर सबस्क्राईब करा वेगळं सांगायची गरज नाही आहे टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इन्स्टाची लिंक दिलेली आहे इन्स्टाला मला तुम्ही फॉलो करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे सेव्ह करून ठेवा काही गरज लागली तर मॅसेज तुम्ही करू शकता जास्त मेसेज करू नका काम असेल तरच मेसेज करा मला असं वाटतं की हा व्हिडिओ आता या ठिकाणी खूप समर्पक झाला आहे तुमच्या क्वेश्चनचं उत्तर देण्यासाठी भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन काहीतरी टॉपिक घेऊन हवं गज्जय टेक केअर बा बाय जय हिंद